गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लक्ष्य जैन। आज अपन प्रिपरेशन ऑफ कंपाउंड पाहणार आहोत, म्हणजे जे ट्रांजिशन मेटल आहेत त्या ट्रांजिशन मेटल मधून ट्रांजिशन मेटल पासून आपल्याला काय काय तयार करता येते ते आपण पाहणार आहोत। पहा, आता आपण दोन कंपाउंड पासून तयार करणार आहोत कंपाउंड, दोन एलिमेंट पासून। कोणकोणते एलिमेंट आहेत ते? पहिला आहे Mn म्हणजे मॅग्नीज, आणि दुसरा आहे क्रोमियम। दुसरा काय आहे? क्रोमियम। पहा, पहिला आहे मॅग्नीज, दुसरा आहे क्रोमियम। प्रिपरेशन ऑफ KMnO4, नंबर फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट। ह्या प्रिपरेशन तुम्हाला आहेत, ह्या दोन प्रिपरेशन आहेत। कोणकोणते? प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट आणि प्रिपरेशन ऑफ K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट। अशा प्रकारच्या तुम्हाला दोन प्रिपरेशन या अभ्यासक्रम मध्ये आहेत। प्रिपरेशन ऑफ KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट, लक्ष द्या, केमिकल ऑक्सिडेशन प्रोसेस आहे। कशाचे? दोन प्रोसेस आहेत त्याच्यात। KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट तयार करण्याच्या दोन मेथड आहेत, एक आहे केमिकल ऑक्सिडेशन, दुसरा आहे इलेक्ट्रोलिटिक ऑक्सिडेशन। मेथड कसे आहेत? हे मेथड जर सिरियल वाईज तुम्ही लर्न केल्या तर ह्या लर्न होणार नाही आहे, याला टॅग आहे, लक्ष द्या। पहा, फाईन व्हेन फायनली डिवाइडेड मॅग्नीज ऑक्साइड MnO2, फायनली डिवाइडेड मॅग्नीज डायऑक्साइड MnO2, म्हणजे फायनली म्हणजे चांगल्या प्रकारे शोधून काढलेले MnO2 म्हणजे मॅग्नीज डायऑक्साइड, मॅग्नीजचा ऑक्साइड। ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट हे जमिनीच्या गर्भातून काढत असतो, मग जमिनीच्या गर्भातून काढलेली कोणती वस्तू प्युअर असते का? नाही, म्हणजे प्युरिफिकेशन करतात। इथे काय म्हटलेलं आहे? फायनली डिवाइडेड म्हणजे चांगल्या पद्धतीनं काढलेले MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड इज हिटेड, ते हिट करतात स्ट्रॉंगली विथ फ्यूज मास ऑफ कॉस्टिक पोटॅश। आता व्हॉट इज मीन बाय फ्यूज? फ्यूज म्हणजे पाण्यातलं सोल्युशन, कोणाचं? कॉस्टिक पोटॅशचं, KOH फ्यूज सोल्युशन ऑफ कॉस्टिक पोटॅश। याचा अर्थ असा होते एक्वायस KOH, सिंपल। पण लिहित असताना थोडीशी लँग्वेज चेंज केली यांनी। व्हेन फायनली डिवाइडेड मॅग्नीज डायऑक्साइड इज हिटेड स्ट्रॉंगली विथ द फ्यूज मास ऑफ कॉस्टिक पोटॅश KOH एंड एन ऑक्सिडाइजिंग एजंट, OXI पाहिजे, आपण माहित आहे का? OXIDIZNG कोणता आहे? पोटॅशियम क्रोमेट KClO3। डार्क ग्रीन पोटॅशियम मॅग्नेट K2MnO4 इज फॉर्म। मग पहा, आता सिंपल रिएक्शन आहे। एवढं मोठं भरड लिहिल्यापेक्षा डायरेक्ट व्हेन मॅग्नीज डायऑक्साइड रिएक्ट विथ KOH इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट KClO3 गिव्ह पोटॅशियम मॅग्नेट आपल्या पद्धतीनं हॅन्डल करायचं आहे। पहा, व्हेन मॅग्नीज डायऑक्साइड रिएक्ट विथ KOH and KClO3 gives thrice K2MnO4 plus KCl plus H2O. Direct on the spot, you don't clear काम नाही आहे की स्ट्रॉंगली मॅग्नीज डायऑक्साइड काय झालं काय नाही। आणि जर लिहायचं असं तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहायचं, व्हेन फाईनली डिवाइडेड म्हणजे चांगल्या प्रकारचे निवडलेले मॅग्नीज डायऑक्साइड MnO2 इज हिटेड, ते हिट केले स्ट्रॉंगली अँड विथ फ्यूज म्हणजे पाण्यामधलं सोल्युशन मास ऑफ कॉस्टिक पोटॅश KOH अँड ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम क्रोमेट KClO3। म्हणजे पहा, आपण जर पद्धतशीर लिहायचा प्रयत्न केला तर पद्धतशीर सांग तुम्हाला कसा आहे। व्हेन मॅग्नीज डायऑक्साइड फाइनली डिवाइडेड मॅग्नेशियम ऑक्साइड इज स्ट्रॉंग हिटिंग विथ फ्यूज मास ऑफ KOH, इन प्रेजेंस ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट
दैट इज पोटेशियम प्रोनेट KClO3 गिव्स पोटेशियम मैग्नेट गिव्स पोटेशियम मैग्नेट K2MnO4 पार्ट लिहायचं कसं व्हेन आता आपल्या हाती समजा आहेत नवीन प्रकारचे कॉन्सेप्ट देऊ तुम्हाला हा आहे मॅग्नेट डायऑक्साईड रिएक्ट विथ कॉस्टिक पोटॅश म्हणजे KOH इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट KClO3 गिव्स पोटॅशियम मॅग्नेट K2MnO4 इज फॉर्म आता बघा 3MnO2 मॅग्नेट डायऑक्साईडचे 3 मॉलिक्युल फक्त बॅलन्स करता आली पाहिजे रिएक्शन तो एक महत्वाचा पार्ट आहे 3MnO2 प्लस 6KOH 3MnO2 प्लस 6KOH प्लस KClO3 प्लस KClO3 गिव्स थाइस K2MnO4 प्लस KCl प्लस थाइस H2O अशा प्रकारे आपण पोटॅशियम मॅग्नेट फॉर्म केलं पोटॅशियम मॅग्नेट फॉर्म कसं केलं लक्ष द्या व्हेन फाइनली डिवाइडेड मॅग्नीस डायऑक्साइड MnO2 ची रिएक्शन हिट केली आपण विथ फ्यूज मास ऑफ कॉस्टिक पोटॅश KOH कॉस्टिक पोटॅश म्हणता आले KOHला काय म्हणतात कॉस्टिक पोटॅश आता फ्यूज म्हणजे पाण्यामधलं सोल्युशन फ्यूज म्हणजे काय होते पाण्यामधलं सोल्युशन आता पाण्यामध्ये KOH गेला तर K पॉझिटिव्ह आणि H निगेटिव्ह देतात आणि ऍक्वा सोल्युशन फॉर्म करतात आता बघा KOH हे इतकं झालं आपण लिहिलं व्हेन फाईन डिवायडेड MnO2 मॅग्नेट डायऑक्साईड स्ट्रॉंग हिटिंग विथ फ्यूज मास ऑफ कॉस्टिक पोटॅश इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट KClO3 गिव्ज पोटॅशियम मॅग्नेट आता पोटॅशियम मॅग्नेट वर कोणती रिएक्शन केली आहे ना पहा व्हेन पोटॅशियम पर मॅग्नेट दॅट ग्रीन असते हा काय असते हा ग्रीन दॅट ग्रीन पोटॅशियम पर मॅग्नेट रिएक्ट विथ CO2 and H2O कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर सोबत जर याची रिएक्शन केली आपण तर आपल्याला KMnO4 म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट मिळते पहिला मुद्दा आपला कन्सेप्ट पहिला फाइनली डिवाइडेड मॅग्नीस डायऑक्साइड आयन फाइनली डिवाइडेड मॅग्नीस डायऑक्साइड आयन रिएक्ट विथ किंवा स्ट्रॉंगली हिटिंग विथ फ्यूज मास ऑफ KOH म्हणजे कॉस्टिक पोटॅश म्हणजे KOH सोबत MnO2 ची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे KClO3 म्हणजे 3 कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे पहिला MnO2 KOH KClO3 या तिघांची रिएक्शन झाली तर K2MnO4 मिळते काय मिळते K2MnO4 थाइस MnO2 प्लस 6KOH प्लस ऑक्सिडाइजिंग एजंट गिव्स K2MnO4 K2MnO4 म्हणजे काय K2MnO4 म्हणजे पोटॅशियम मॅग्नेट आपल्याला पाहिजे पर मॅग्नेट झाला कोणता मॅग्नेट K2MnO4 हा असते ग्रीन म्हणजे हिरव्या कलरचा आता हा हिरव्या कलरचा कंपाऊंड जर आपण कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर सोबत मिक्स केला तर आपल्याला आपला रिझल्टिंग कंपाऊंड मिळून जाते पाहा तुम्हाला प्रश्न आला राईट द प्रिपरेशन ऑफ KMnO4 बाय युझिंग केमिकल ऑक्सिडेशन तुम्ही म्हणसान व्हेन सर फायनली डिवायडेड कोणाचे मॅग्नीज ऑक्साईडचे आयन फाइनली डिवाइडेड
मैग्नीज ऑक्साइड से आयन हे स्ट्रांग हीट कर लागतात कोणासोबत स्ट्रांग हीट कर लागतात कोणासोबत फ्यूज मास ऑफ के ओ एच फ्यूज मास ऑफ के ओ एच फ्यूज मास ऑफ के ओ एच म्हणजे कॉस्टिक पोटॅश कॉस्टिक पोटॅश व्हेन मैग्नीज डायऑक्साइड स्ट्रांगली हीटेड विथ द कोणता मास आहे ते फ्यूज मास फ्यूज मास म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेला मास फ्यूज मास ऑफ कॉस्टिक पोटॅश KOH एंड एंड ऑक्सिडाइजिंग एजेंट ऑक्सिडाइजिंग एजेंट कोणता आहे KClO3 पोटॅशियम क्रोमेट क्लोरेट त्याला काय म्हणतात पोटॅशियम क्लोरेट डार्क ग्रीन पोटॅशियम मॅग्नेट K2MnO4 इज फॉर्म जो ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा तो फॉर्म होते समजलं काय तीन कन्सेप्ट आहे त्या नंबर फर्स्ट कोणता कन्सेप्ट आहे मॅग्नीज डायऑक्साइड हा स्ट्रॉंगली हिटेड करतात फ्यूज मास ऑफ के ओ एच कॉस्टिक पोटॅश इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडाइजिंग एजंट KClO3 गिव्ह K2MnO4 पोटॅशियम मॅग्नेट हा असते ग्रीन कलरचा कोणत्या कलरचा असते ग्रीन कलरचा तो ग्रीन कलरचा सबस्टन्स जर आपण कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर याच्यामध्ये रिएक्ट केला तर त्यापासून तुम्हाला रिझल्टिंग तुमचा प्रोडक्ट मिळते याला म्हणतात प्रिपरेशन ऑफ KMnO4 बाय केमिकल ऑक्सिडेशन प्रिपरेशन ऑफ KMnO4 बाय केमिकल ऑक्सिडेशन मेथड आहे एकदम इझी मेथड आहे गरो काय केलं आपण मॅग्नीज डायऑक्साइड घेतला मॅग्नीज डायऑक्साइड रिएक्ट केला स्ट्रॉंगली विथ द फ्यूज मास ऑफ कॉस्टिक पोटॅश दॅट इज KOH अँड ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम क्लोरेट KClO3 गिव्ह K2MnO4 मीन्स वॉट पोटॅशियम मॅग्नेट हॅव्हिंग ग्रीन कलर विच रिएक्ट विथ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर गिव्ह अ पोटॅशियम पर मॅग्नेट नाऊ सेकंड मेथड इज अ सिंपल इलेक्ट्रोलिटिक रिऑक्सिडेशन इलेक्ट्रोलिटिक ऑक्सिडेशन म्हणजे सिंगल एक स्टेपची रिएक्शन आहे एक स्टेपची रिएक्शन आहे पहा व्हेन K2MnO4 म्हणजे ही पद्धत झाल्यावर आपल्याजवळ हा प्रोडक्ट पाहिजे म्हणजे हे तर प्रोसेस करायचं लागतं क्लेट पर्यंत तर Mn K2MnO4 तयार झाल्यावर याच्यावर जर आपण H2O ची प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर गिव डायरेक्ट तुम्हाला हे सुद्धा मिळते म्हणजे MnO2 याच्यापासून हे मिळणं हे स्टेप दोघीमध्ये सारखी आहे याच्यामध्ये बी सारखी आहे याच्यामध्ये बी सारखी आहे दोघांमध्ये सुद्धा हे स्टेप सारखी आहे कारण MnO2 पासून आपल्याला K2MnO4 मिळवा लागते या K2MnO4 वर तुम्ही जर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरची रिएक्शन केली तुम्हाला हे मिळते जर तुम्ही फक्त वॉटर आणि ऑक्सिजनची केली तरी तुम्हाला तुमचा डिझायर प्रोडक्ट मिळते आणि हा असते डीप पर्पल ब्लॅक कलर क्रिस्टल फॉर्म KMnO4 पर्पल कलर क्रिस्टल फॉर्म KMnO4 तुम्हाला चांगल्या प्रकारचा इथं इलेक्ट्रोलिटिक ऑक्सिडेशन मध्ये मिळते इलेक्ट्रोलिटिक म्हटलं की एकदम प्युअर मिळतं आपल्याला का बरं कारण ते अनप्युअर सबस्टन्स तिथं ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही जर समजा लोखंड हे लोखंड म्हटल्यापेक्षा आपण आयरन म्हणू फेरस हे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये मिक्सचर टाकता काहीतरी तर त्यावेळेस तुम्हाला करंट लागत नाही का बरं प्युअर असला तरच चांगलं वाटते म्हणजे प्युअर असला तरच करंट टाकून घुसते जर प्युअरच नसला तर मग तो त्यात घुसणार नाही मग तशा प्रकारचं हे आहे हा आता आहे पहा युजेस ऑफ KMnO4 युजेस ऑफ KMnO4 म्हणजे काय बाबा इट इज यूज एज अन अँटीसेप्टिक व्हॉट इज मीन बाय अँटीसेप्टिक टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अँटीसेप्टिक टू प्रिव्हेंट किंवा टू किल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अँटीसेप्टिक म्हणून हा जो KMnO4 आहे हा अँटीसेप्टिक म्हणून यूज होते म्हणजे डेटॉलमध्ये अजून त्याला नवीन सॅनिटायझर वगैरे निघाल ना तशा प्रकारामध्ये हा अँटीसेप्टिकचं काम सुद्धा करते आता पुढे पहा इट इज युजफुल फॉर द अनसॅच्युरेटेड टेस्ट इन लॅबोरेटरी
अनसैचुरेटेड टेस्ट म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड एखाद्या कंपाउंड मध्ये असेल, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड एखाद्या कंपाउंड मध्ये असेल तर ती टेस्ट करण्यासाठी KMnO4 चा उपयोग केला जातो. इट इज यूज एज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आपण जे मग तीन चॅप्टर पाहिले रिएक्शनचे, तर तीन चॅप्टर मध्ये KMnO4 तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही KMnO4 सुद्धा ऐकलेला आहे आणि तुम्ही K2Cl2O7 सुद्धा ऐकलेला आहे. आपण काय करून राहिलो आज, हे लॅबोरेटरी मध्ये कसे प्रिपेअर करतात, आपला पॉइंट हा आहे आजचा. की जे आपण युज करून राहिलो, अल्कोहोल मध्ये युज केला आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये युज केला आपण, नंतर आपण अल्डिहाइड किरण मध्ये सुद्धा युज केलं KMnO4 आणि K2Cl2O7. आता इट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ हलाइट. हलाइट काढण्यासाठी, एखाद्या ऍटम मधून हलाइट काढण्यासाठी याचा उपयोग करतात. नंतर प्रिपरेशन ऑफ K2Cl2O7 पोटॅशियम डायक्रोमाइट. पहिला सध्या पोटॅशियम डायक्रोमाइट बघण्याच्या पहिल्यांदा आपण एक पाहू की आपण जे आतापर्यंत पाहिलं प्रिपरेशन ऑफ KMnO4, यात आपण काय पाहिलं. प्रिपरेशन ऑफ KMnO4 मध्ये आपण काय पाहिलं. प्रिपरेशन ऑफ KMnO4 दोन मेथड न प्रिपेअर करू शकतो आपण. एक आहे केमिकल ऑक्सिडेशन, दुसरा आहे इलेक्ट्रोलिटिक ऑक्सिडेशन. चला केमिकल ऑक्सिडेशन मध्ये काय होते. केमिकल ऑक्सिडेशन मध्ये व्हेन फाइनली डिवाइडेड मॅग्नीज डायऑक्साइड ऍटम स्ट्रॉंगली हिटेड विथ कोणतं मास आहे ते, कोणतं मास, फ्यूज मास. कोणतं मास, फ्यूज मास ऑफ KOH. याला म्हणतात कॉस्टिक पोटॅश, याला म्हणतात कॉस्टिक पोटॅश किंवा ऍक्वायस KOH. एवढं मोठं येत नसेल तर काय लिहायचं, ऍक्वायस KOH इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता घेतला आहे ना स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तो घेतला KClO3. गिव्ह पोटॅशियम मॅग्नेट. दॅट पोटॅशियम मॅग्नेट रिएक्ट विथ CO2 and water gives potassium permanganate. Second method is electrolytic oxidation. When that K2MnO4 manje potassium magnate react with water in presence of oxygen gives our resulting product. अशा प्रकारे युजेस पाहिजे काय, इट इज यूज एज एन अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणून याचा यूज होते. इट इज यूज फॉर द अनसॅच्युरेटेड टेस्ट इन द लॅबोरेटरी. इट इज यूज इन अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि इट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ हलाइट. सेकंड आहे आता K2Cr2O7. K2Cr2O7 म्हणजे काय बाबत आहे, K2Cr2O7 मध्ये पोटॅशियम डायक्रोमेट आहे. याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस आहे, ते पूर्ण प्रोसेस आपल्याला लिहायचं म्हणजे दोन स्टेप आहेत त्याच्या आणि इथपर्यंत याचं ते प्रिपरेशन आहे. पहा तुम्हाला दिलेली आहे हे प्रिपरेशन एक्सरसाइज मध्ये, हे नाही आहे एक्सरसाइज मध्ये, हे आहे प्रिपरेशन ऑफ K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमाइट. काय केलंय ना, व्हेन फाइनली पावडर क्रोमाइट ओर म्हणजे दिस. क्रोमाइट ओर म्हणजे काय सांगा बरं, क्रोमाइट ओर म्हणजे ज्यापासून जास्तीत जास्त क्रोमियम मिळते. या FeOCr2O3 या कंपाऊंड मध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज न Cr आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय मी ओर म्हटलं. पा व्हेन फाइनली पावडर क्रोमाइट ओर FeOCr2O3 इज हिटेड विथ अनहायड्रस सोडियम कार्बोनेट NA2CO3.
एंड अ फ्लक्स ऑफ लाइम इन अ वाटर एयर इन अ रिवर रिवर बिटी बिटरी फर्नस. आता रिवर बिटरी फर्नस म्हणजे काय लक्ष द्या. आता रिवर बिटरी फर्नस हे तुम्हाला समजून नाही, फक्त हा रिवर बिटरी फर्नस आणि फ्लक्स तुम्हाला आहेच पुढे, जे तुम्हाला अभ्यासाचा आहे फ्लक्स तो आहे पुढे. फ्लक्स म्हणजे इट इज अ क्वांटिटी ऑफ सबस्टन्स इन द प्रोडक्शन ऑफ सबस्टन्स फ्रॉम ओअर. म्हणजे यापासून तुम्ही ओअर्स मधून सबस्टन्स बाहेर काढता अर्थच्या क्रश मधून त्याचं प्युरिफिकेशन करून त्यामध्ये जो एखादा सबस्टन्स ते त्याला फ्लक्स म्हणतो आपण. हा नंतर पाच आपल्याला ते पाच पहिल्यांदा व्हेन फाईनली पावडर क्रोमाइट ओअर इज हिटेड विथ अनहायड्रस सोडियम कार्बोनेट Na2CO3 एंड अ फ्लक्स ऑफ लाइम इन एअर इन अ रिव्हर्बिटरी फर्नस. आता रिव्हर्बिटरी फर्नस म्हणजे काय लक्ष द्या, एक चायनीसारखा आकार असते. चायनीसारखा आकार सांगतो तुम्हाला, समजा तुम्ही ड्रम आणले चक्कीमध्ये, त्या चक्कीमध्ये जो वरचा जो जे असते त्या वरत्यासारखा एक रिव्हर्बिटरी फर्नस असते केमिकल लॅबोरेटरी, जे आपण जर पुढे यायचे असेल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटलमध्ये त्यामध्ये आहे ते रिव्हर्बिटरी फर्नस. रिव्हर्बिटरी फर्नस एखादं अशा प्रकारचं सिस्टीम आहे ते जस्ट लाईक दॅट. अशा प्रकारचं एक रिव्हर्बिटरी फर्नस असते, त्याच्यामध्ये तो मेटल टाक. हे जे रिएक्शन आहे पूर्ण हे सॉरी हे जे रिएक्शन आहे पूर्ण हे रिव्हर्बिटरी फर्नस मध्ये झालेली आहे. रिव्हर्बिटरी फर्नस मध्ये झालेली आहे म्हणजे लक्ष द्या, हा क्रोमियमचा ओअर आहे, दॅट क्रोमियम ओअर हा क्रोमियमचा ओअर आहे, दॅट क्रोमाइट ओअर रिएक्ट विथ 8 Na2CO3 प्लस 7 O. When FeO dot Cr2O3 plus 8 Na2CO3 plus 7 O2 gives delta 8 Na2CrO4 and plus twice Fe2O3 plus 8 CO. आपले कंपाउंड पाहिजे सोडियम क्रोमेट. लक्ष रिएक्शन तुम्हाला लर्नच करावं लागतील, रिएक्शन तुम्हाला हे लर्नच करावं लागतील. ह्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये रिएक्शन आहे, ह्या तुम्हाला दोन रिएक्शन लर्न करावं लागतील, तीन वाटत एक दोन तीन रिएक्शन तुम्हाला लर्न करावं लागतील. मी तुम्हाला फक्त सांगून कसं कसं आहे तर पहा, व्हेन हा क्रोमाइट ओअर आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावं लागेल. व्हेन क्रोमाइट ओअर रिएक्ट विथ सोडियम कार्बोनेट, हा सोडियम कार्बोनेट फॉर्म्युला आहे Na2CO3 and flux of air, air म्हणजे ऑक्सिजन. पण हा ओअर हिटेड विथ अनहायड्रस Na2CO3 इन प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजे O2 इन अ रिव्हर्बिटरी फर्नस. काय भेटते आपल्याला, सोडियम क्रोमेट इज फॉर्म. त्याला काय म्हणतात, सोडियम क्रोमेट. सोडियम क्रोमेट इज फॉर्म व्हेन सोडियम क्रोमेट When sodium chromate react with H2SO4, H2SO4 सोबत जर रिएक्शन केली आपण सोडियम क्रोमेट ची तर गिव्ह सोडियम म्हणजे Na2Cr2O7 हा झाला पोटॅशियम डायक्रोमेट. काय आला, पोटॅशियम डायक्रोमेट. आता पोटॅशियमचं कन्वर्शन आपल्याला जर कशामध्ये करत असेल, पोटॅशियम मध्ये करत असेल तर KCl ना करा. आता कसं आहे पाय पा, हे पहिली रिएक्शन आहे ना, पहिली रिएक्शन मध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहून घ्यायचं, हा फॉर्म्युला लिहून करा की हा ओअर आहे कोणाचा, क्रोमाइडचा. व्हेन ओअर ऑफ क्रोमाइड रिएक्ट विथ पोटॅशियम सॉरी सोडियम कार्बोनेट इन प्रेझेन्स ऑफ एअर इन रिव्हर्बिटरी फर्नस गिव्ह सोडियम क्रोमेट. सोडियम क्रोमेट, आता सोडियम क्रोमेट इज फॉर्म व्हेन दॅट सोडियम क्रोमेट रिएक्ट विथ H2SO4. हे सोडियम क्रोमेट तयार झाल्यावर हे सोडियम क्रोमेट ज्या वेळेस
H2SO4 सोबत रिएक्ट करते त्यावेळेस सोडियम डायक्रोमेट तुम्हाला मिळते. इट इज सोडियम डायक्रोमेट. हा काय आहे? सोडियम डायक्रोमेट. दॅट सोडियम डायक्रोमेट रिएक्ट विथ KCl. दॅट सोडियम डायक्रोमेट रिएक्ट विथ KCl गिव्ह K2Cr2O7. याच्या म्हणून पासून आपल्याला काय मिळते? K2Cr2O7 आपल्याला मिळते. आता बघा, रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी ह्या दोन रिएक्शन आहेत. पाहता KMnO4+H2C2O4. आता मला सांगा याच्यामध्ये MN इथं MN बरोबर आहे. झालं K पॉवर K2 आहे, इथं K1 आहे. जमलं? आता SO4 आहे. S कुठं आहे? S हे रिएक्शन बॅलन्स ट्वाइस इथं ट्वाइस केलं म्हणजे K2 बरोबर आला. नंतर CR2 फाईव्ह नंतर इथं 3 H2SO4 हे तुम्हाला बॅलन्स करायला शिकले तुम्ही. हे 10 स्टँडर्ड मध्ये हाऊ बॅलन्स आपण इकडे तिकडले एलिमेंट कम्पेअर करून काढतो. K1 वेळा आहे, K2 वेळा आहे म्हणू शकतो. H किती वेळा आहे? पा 2 वेळा आहे. इथे 2 वेळा आहे H. नंतर O पा किती आहे? हे 4. इथं 8 झाले. 8 × 4 = 12 आहे. इथं 4 × 4 = 10 आहे. म्हणजे 5 ना. अजून काय शिल्लक आहे? एच शिल्लक आहे इथं. म्हणजे H2SO4 आपल्याला ऍड करायला लागेल. हा थ्राइस H2SO4 आहे आणि गिव्ज अशा प्रकारचं कंपाउंड आपल्या जवळ आहे. आता पहा, तुम्हाला बॅलन्स करणं आहे तिथे. हा एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे. हा एक्झरसाइज मधला क्वेश्चन करून ठेवला. कारण कसं आहे, बॅलन्स आला पाहिजे. तर इकडले तिकडले फक्त एलिमेंट मध्ये सारखे सारखे आले झाली बॅलन्स. इकडला एलिमेंट, इकडला एलिमेंट, इकडला एलिमेंट, इकडला एलिमेंट, असे एलिमेंट एलिमेंट सारखे आले म्हणजे रिएक्शन बॅलन्स होते आरामशीर. अशा प्रकारे आपण आज 3 कॉन्सेप्ट पाहिले. तर प्रश्न जाऊ द्या. कोणकोणते प्रश्न पाहिले पाहू आपण? आपण पाहिलं प्रिपरेशन. कोणाचं प्रिपरेशन पाहिलं? प्रिपरेशन पाहिलं पहिले KMnO4 महत्वाचं. नंतर प्रिपरेशन ऑफ K2Cr2O7. K2Cr2O7 लक्षात ठेवण्यासाठी FeOCr2O3 च्या खाली मी पहिली अंडरलाईन केलेली आहे. पा FeOCr2O3 हा आहे क्रोमाइटचा ओअर. हा हिट करा लागते सोडियम कार्बोनेट, त्याच्या खाली अंडरलाईन करेल आहे मी. आणि अँड फ्लक्स ऑफ लाईम इन एअर. आता एअर आला म्हणजे ऑक्सिजन आलाच. पहा ऑक्सिजनच्या खाली आपण O2 लिहिलं आहे. जमलं? ते O2 लिहिलं असलं की मग त्याची ऍडिशन करायची. 4 × 4 = 8 4 × 8 आणि 7 O2 गिव्ज भेटते तुम्हाला 8 Na2CrO4. आता याची रिएक्शन तुम्हाला H2SO4 सोबत करायचे, जिच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे. NaCrO4 केली रिएक्शन. रिएक्शन केल्यावर H2SO4 सोबत तुम्हाला Na2Cr2O7 मिळते. Na2Cr2O7 त्या Na2Cr2O7 ची रिएक्शन आपण KCl सोबत जर केली, कोणासोबत? KCl सोबत केली तर आपल्याला मिळते K2Cr2O7. K2Cr2O7 दिस इज आवर डिझायर प्रोडक्ट. आणि हा प्रश्न एक्सरसाइज मधला आहे, बॅलेन्सिंग द केमिकल इक्वेशन. हा प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्न लिहून घ्यायचो. घरी त्यातले K किती आहे जिकून जिकून पाहायचा, लहान लेकरांनी खेळायचो. हा K1 वेळा आहे, K2 वेळा आहे, मग तुला द्या 2 केले. MN 2 वेळा म्हणजे इकडे एकाच वेळा घेतला आपण, तुला द्या MN ले 2. असं आहे ते. काही त्याचा काही लोट नका घेऊ.
सीओ टू किती वेळा इकडे सीओ टू किती वेळा. अरे बाबा सी तर दोन आहेत रे, दोन पाच आहेत समोर, पाच दोन्ही दहा, मग इकडे दहा बाजूत मग सीओ टू दहा घेतले असं आहे. इकडले तिकडले फक्त एलिमेंट सारखे झाले पाहिजेत, बाकी तर काही नाही. आता पा दोन प्रिपरेशन पाहिले, ह्या दोन प्रिपरेशन घरी लर्न कर जा, या दोन पैकी एक प्रिपरेशन तुम्हाला एक्झाम मध्ये असते म्हणजे असते जा गॅरंटी, टू किंवा थ्री मार्क्स साठी. बर याच्यानंतरचा आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू, आजसाठी एवढंच.